मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनल च्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मेळघाटच्या वारली चित्रकलेची राष्ट्रपतींकडून विशेष प्रशंसा। सुमित्रा आहकेनी वन्यजीव संपदेला कलाकृतीतून केलं सजीव। कांडली मेळघाट, मेळघाटच्या कांडली गावातील सुमित्रा आहके यांनी वारली पेंटिंगच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पातील जंगल आणि वन्यजीव संपदेला आपल्या कलाकृतीतून सजीव केलं। त्यांच्या या अनोख्या कलाकृतींची दखल घेत त्यांना तब्बल 15 दिवस राष्ट्रपतींच्या अतिथी म्हणून दिल्लीच्या राजभवनात राहण्याची संधी मिळाली। या काळात सुमित्रा आहके यांनी आपल्या वारली चित्रकलेच्या माध्यमातून आदिवासी जीवनशैली, निसर्गाचं सौंदर्य, वन्यजीवांची महती तसेच जंगल संवर्धनाचे संदेश चित्रित केले। त्यांच्या चित्रांमध्ये जंगलातील विविधता, वन्य प्राण्यांची हालचाल आणि स्थानिक आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडतं। राष्ट्रपतींनी या कलाकृतींना मनापासून प्रशंसा केली। विशेषतः जंगलातील पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि आदिवासी जीवनशैलीची कलात्मक मांडणी याबद्दल गौरव व्यक्त केला। सुमित्रा आहके यांच्या दिल्लीतील मुक्कामादरम्यान त्यांना विविध कला संमेलनांमध्ये सहभाग होण्याची संधी मिळाली। त्यांनी आपल्या अनुभवांबद्दल सांगताना आनंद व्यक्त केला आणि आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून मेळघाटचं वैभव देशभर पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।